नमस्कार, अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं हे पाहणार आहोत. त्यासाठी आपण पहिलं उदाहरण या ठिकाणी घेऊया, 3.2 ÷ 5. पहा, याचं वाचन कसं करतोय आपण. 3 हा अंक पूर्णांकाच्या ठिकाणी आहे म्हणून याला म्हणायचं 3 पूर्णांक, आणि जो अपूर्णांक आहे तो 2.5. एकत्रित वाचन कसं करतो आपण, 3.2 ÷ 5. याचा अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे फक्त आपल्याला अंशात आणि छेदाच्या रूपामध्ये हे लिहून घ्यायचे. त्यासाठी फार सोपी पद्धत आहे. काय करायचं पहा, छेद आणि जो पूर्णांक आहे या दोन अंकाचा गुणाकार करायचा. छेदस्थानी 5 आहे आणि पूर्णांकाच्या ठिकाणी 3 आहे, म्हणजे आपल्याला 5 आणि 3 गुणाकार करायचे. तुम्ही गुणाकार करत असते वेळेस क्रम जरी बदलला तरी तुमचं उत्तर चुकणार नाही. म्हणजे 5 आणि 3 गुणाकार करण्याऐवजी तुम्ही 3 आणि 5 या दोघांचाही गुणाकार केला तरी गुणाकार तोच येणार आहे. आपण काय करूया, छेद लिहून घेतला 5 × पूर्णांकाची संख्या लिहून घेतली 3. या दोघांचा तर गुणाकार करायचा आहे, आणखीन काय करायचं यामध्ये, तर जो अंशस्थानचा अंक आहे तो अंशस्थानचा अंक फक्त आपल्याला मिळवायचे म्हणजे तो अधिक करायचे. अंश आहे 2 म्हणून आपण अधिक 2 लिहिलं. आता अंशस्थानी जी क्रिया करायची ती क्रिया आपण करून घेतली. प्रश्न राहिला आता छेदस्थानी काय लिहायचं, तर छेदस्थानी जो छेद आहे तो जशास तसा लिहून घ्यायचा. छेद 5 आहे त्याला आपण 5 ला 5 जशास तसं लिहिलं. आता आपण हे सोडून घेऊया. 5 आणि 3 गुणाकार केला तर तो 15 येतो, 5 × 3 = 15, आणि त्यामध्ये किती मिळवायचं आहे तर 2. 15 आणि 2 यांची बेरीज झाली 17 आणि छेद किती आहे 5. पहा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला होता आणि त्याचं रूपांतर आपण कशामध्ये केलं, अंशात आणि छेदामध्ये केलं, म्हणजेच अपूर्णांकामध्ये आपण रूपांतर केलं. अशाच पद्धतीने आपण आणखीन एका उदाहरणाचा या ठिकाणी सराव करूया. 2.1 ÷ 7. आता पद्धतीमध्ये आपल्याला काही बदल करायचं नाही. जसं अगोदरच्या गणितामध्ये आपण पद्धत केली तीच पद्धत या ठिकाणी वापरूया. 7 आणि 2 गुणाकार 7 × 2, त्यामध्ये अंश मिळवूया. अंश 1 आहे तो 1 लिहून घेतला, आणि छेद काय आहे, या ठिकाणी छेद 7 आहे तो 7 आपण छेद लिहून घेतलं. 7 आणि 2 गुणाकार 7 × 2 = 14, त्यामध्ये 1 मिळवला तर 14 + 1 = 15 झाला, आणि छेद किती आहे 7. तर 2.1 ÷ 7 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतर झालेलं आहे 15 ÷ 7. अशा पद्धतीनं तुम्ही रूपांतर करू शकता. आपण उदाहरणादाखल आणखीन 2 गणित घेऊयात. ती उदाहरणे तुम्ही सोडून पहा. 3.1 ÷ 5 आणि दुसरा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण घेतला 3.2 ÷ 4. तर हे दोन्ही उदाहरणे सोडून याची उत्तरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला गणिताशी संबंधित व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.